कामोटेज शहरामध्ये 21 जुलैला दुर्दैवी अपघात झाला होता. या भयानक अपघातामध्ये आपला जीव गमावणाऱ्या वैभव गुरव आणि सार्थक चोपडे यांना कामोटेमधील सेक्टर 6 येथील सरोवर हॉटेल येथे श्रद्धांजली वाहण्याच्या कार्यक्रमाचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह उपस्थितांनी श्रद्धांजली वाहिली. कामोटे शहरामध्ये 21 जुलैला झालेल्या अपघातात आपला जीव गमावणाऱ्या वैभव गुरव आणि सार्थक चोपडे यांना कामोटे येथे श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमल, प्रभाग समिती क चे सभापती गोपीनाथ भगत, नगरसेवक विजय चिपळेकर, नगरसेविका अरुणा भगत, पुष्पा कुत्तरवडे, युवा नेते हॅप्पी सिंग, कामोटे शहर युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, सुशील शर्मा, सुजित पुजारी, नवनाथ भोसले, रोहित घाडगे, अमित जाधव, सागर पाटील, जयश्री धापटे, जयंती पटनाईक, रश्मी भारद्वाज, अजय मोरे, तसेच सर्व भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा आणि महिला मोर्चांच्या सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 21 जुलै रोजी याच ठिकाणी जो एक दुर्दैवी अपघात झाला आणि त्याच्यामध्ये वैभव गुरव, सार्थक चोपडे यांना आपला त्याचा जीव गमावा लागला, अन्य लोक त्याच्यामध्ये जखमी झाले आणि आपल्या कामोटेवासियांनाच काय महाराष्ट्रालाही हजरा बसेल अशा पद्धतीचा हा एक अपघात होता की ज्याच्यामध्ये आपण या निष्पाप लोकांना आपला जीव गमावताना आपण पाहिलं आणि खरंच आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये संवेदना आहेत की असा प्रकार पुन्हा घडता कामा नये आणि म्हणूनच आपण या अनुषंगानं काही सूचना केलेल्या आहेत. आज आपण सगळीच मंडळी रस्त्यावरती सार्वजनिक वाहनानं किंवा खाजगी वाहनानं प्रवास करत असतो, पण तो करत असताना आपल्या वाहन चालवण्यामुळे समोरच्याला आपला जीव गमवावा लागणं हे मला वाटतं की कुठं ना कुठंतरी आपल्यातल्या माणूसपणावरचा घाला आहे आणि त्याच्यामुळे या हे प्रकार कुठं ना कुठंतरी थांबले पाहिजेत. आज एक व्यक्ती मनोविकार रुग्ण असल्याप्रमाणे वागते आणि त्याच्यातून जी कुटुंब उद्ध्वस्त होतात ते कुठे ना कुठे थांबलं पाहिजे. या केंद्रीय मंत्री सन्माननीय गडकरी साहेब यांनी या अनुषंगानंच कडक कायदे करावेत म्हणूनच सुरुवात केली केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि त्याची किती आवश्यकता आहे याचं प्रत्यंतर आपल्याला इथे आलेलं आहे. असा प्रकार कामोटावासियांच्या बाबतीमध्ये पुन्हा घडू नये या दृष्टिकोनातून वाहन सुरक्षिततेचे नियम हे आपण सगळ्यांनीच पाळावेत. ज्यांनी या अनुषंगानं या प्रकाराला कारणीभूत ठरले त्यांना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे की त्या शिक्षेकडे पाहून अन्य कोणालाही पुन्हा असा प्रकार करण्यासाठी चुकूनही दजावता कामा नये अशा पद्धतीची ही सजा झाली पाहिजे अशी आपल्या सगळ्यांचीच मागणी आहे. आज ज्या दुर्दैवी जीवांनी या ठिकाणी प्राण गमावले त्यांच्या स्मरणार्थ म्हणून आज आपण त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी म्हणून उपस्थित राहिलेलं आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून आपण या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली द्या. श्री रामशा ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सिडको तसेच रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष पनवेलचे आमदार माननीय श्री प्रशांत ठाकूर यांच्या 45व्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधे वाटप महाशिबिर पनवेल शहरातील व तालुक्यातील वैद्यकीय तज्ज्ञांमार्फत रविवार दिनांक 4 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ठिकाण सिकेटी कॉलेज खांदा कॉलनी पनवेल.